नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. आरटीओ कर्मचाऱ्यांचे आज लेखनी बंद आंदोलन. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा आकृती बंदाच्या मागणीसाठी शुक्रवारी म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रात आयुक्त कार्यालयासह राज्यातील सर्व आरटीओ कर्मचाऱ्यांकडून लेखनी बंद आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आकृती बंद या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेध करण्यासाठी संघटनेने शासन प्रशासनास वेळोवेळी निवेदन सादर केले, चर्चेत भाग घेतला, परंतु आजपर्यंत कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकून लेखनी बंद आंदोलन करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांकडून संघटनेच्या वतीने धुळे विभागीय अधिकारी तडवी साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी रवी बैसाने, संजय मोरे, भगवान अहिरे, महेश धाकड, संजय विस्पुते, उखा पाटील, दिलीप शिरसाट, संगीता वाघ, कीर्ती वडगे, सोनाली घाडगे, प्रतिमा खरात यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. कामगार एकजुटीचा जय असो. आकृती बंद झालाच पाहिजे. आकृती बंद झालाच पाहिजे. मोटार वाहन कर्मचारी संघटनेचा जय असो. मोटार वाहन कर्मचारी संघटनेचा जय असो. चाललं तुम्ही. कामगार एकजुटीचा जय असो. कामगार एकजुटीचा जय असो. आकृती बंद झालाच पाहिजे. आकृती बंद झालाच पाहिजे. असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मोटार वाहन कर्मचारी संघटनेचा यावेळी मोटार वाहन कर्मचारी संघटनेतर्फे निवेदनं सादर केलेली आहेत. आणि निवेदनं सादर केल्यानंतर सुद्धा शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आंदोलनांची शृंखला मोटार वाहन कर्मचारी संघटनेतर्फे या ठिकाणी लागू करत आहोत आणि त्या शृंखलेतून आज आम्ही लेखनी बंद आंदोलन ठेवलेले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचे लक्ष वेधू इच्छितो, जेणेकरून इतर विभागांमध्ये ज्युनियर क्लर्क लागलेला व्यक्ती ज्या प्रकारे क्लास टू ऑफिसर म्हणून रिटायर होतो त्याप्रकारे आम्हाला सुद्धा आमच्या विभागात आम्हाला ज्युनियर क्लर्क लागलेला व्यक्ती जो सिनियर क्लर्क म्हणून रिटायर होतो त्याला सुद्धा क्लास टू ऑफिसर म्हणून कमीत कमी पदोन्नती मिळावी आणि त्या पदोन्नतीच्या माध्यमातून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांवर जो होणारा अन्याय आहे तो दूर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठेवलेले आहे. चर्चा करा. ओके, चर्चा करा. तुम्ही बोलून घ्या. बोल, चर्चा करा. आपण बसून बसून घ्या. साहेब, असं आहे की महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही शासनाला वेळोवेळी पदोन्नतीच्या संदर्भातले आकृती बंद सादर केलेला आहे, जो ज्युनियर क्लर्क पासून एआरटीओ पर्यंत पदं मिळाली पाहिजेत. जसं की मोटर वाहन निरीक्षक, अतांत्रिक, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, अतांत्रिक, जे प्रशासनिक, अशा प्रकारची जी पदं आहेत आम्ही ज्युनियर क्लर्क पासून अशी 8 पदं तयार केलेली आहेत. त्यांचा आम्ही एक आकृतीबंध शासनाला सादर केलेला आहे, त्यानुसार तो शासनाकडून तात्काळ मंजूर व्हावा यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. जो पाठपुरावा करताना सुद्धा शासनाकडून आम्हाला फक्त आश्वासनांची खैरात मिळते आहे आणि त्या आश्वासनांची पूर्ती होत नाही, त्यासाठी आम्ही आंदोलनाची शृंखला चालू केलेली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही काही लेखनी ठिय्या आंदोलन केलेलं होतं, त्यावेळेस सुद्धा शासनाने आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. म्हणून आज आम्ही लेखनी बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहोत आणि याच्या माध्यमातून शासनाचे डोळे उघडावे आणि आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची वाचा फुटावी यासाठी आम्ही आज लेखनी बंद आंदोलन केलेलं आहे. आणि या लेखनी बंद आंदोलनातून शासनाने जर आमच्याकडे लक्ष दिलं तर आमचा आकृती बंद वेळेवर मंजूर होऊन जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटेल आणि त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारे यासाठी आम्ही हे आजचे लेखनी बंद आंदोलन करीत आहोत. आमची अशी विनंती आहे की आपण शासनाला आमच्यातर्फे पॉझिटिव्ह रिप्लाय करून चांगल्या प्रकारे आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण पाठपुरावा करावा. आता एवढीच माहिती द्या की आपल्या डिपार्टमेंटला कोणकोणती पदं आपल्या डिपार्टमेंटला जसं मोटार वाहन अभियुक्ता आहे, मोटार वाहन निरीक्षक अतांत्रिक पद आहे जे क्लास टू मध्ये येऊन किंवा क्लास वन मध्ये येऊन येतं. दुसरं आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, हे जे पद आहे
हे सहसा आपल्या खात्यामध्ये मोटर वाहन निरीक्षकांना पदोन्नतीने दिले जाते किंवा सरळ सेवेने बनले जाते. पण या पदाच्या या पदाला बाबतीत विचार केला गेला असता आपल्या खात्यातील मोटर वाहन निरीक्षक हे कुठेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पद हे घेत नाहीत किंवा प्रमोशन नाकारतात. तर आमची अशी मागणी आहे साहेब की सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रशासनिक, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अशा प्रकारे पद निर्माण करून ती पदं आम्हाला देण्यात यावीत, जेणेकरून आमच्या आमच्यातून लागणारा जो ज्युनियर क्लर्क असेल तो सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून रिटायर होऊ शकेल. आणि तो जर रिटायर झाला तर क्लास टू ऑफिसर म्हणून रिटायर झाला म्हणून त्याला निदान समाजात प्रतिष्ठा त्याने मिळेल. कारण आपल्या खात्यामध्ये जो ज्युनियर क्लर्क लागलेला असतो तो 30 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सिनियर क्लर्क जास्तीत जास्त तो कनिष्ठ लेखा परीक्षक म्हणून रिटायर होत असतो. तर याच्या माध्यमातून आम्हाला प्रतिष्ठा मिळत नाही साहेब समाजात. पण इतर विभागांचं जर आपण तुलना केली तर इतर विभागांमध्ये महसूल विभागात ज्युनियर क्लर्क लागलेला व्यक्ती कमीत कमी तहसीलदार म्हणून रिटायर होतो, किंवा सेल्स टॅक्स विभागात जर पाहिलं तर ज्युनियर क्लर्क लागलेला मनुष्य हा कमीत कमी असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर म्हणून रिटायर होतो. अशा प्रकारे आम्हाला सुद्धा जो जी पदं आहेत प्रशासनिक किंवा अतांत्रिक ती पदं आम्हाला देण्यात यावी, जेणेकरून आमच्यावर होणारा जो अन्याय आहे तो कमी होईल.